उद्या जाणार आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. ही बघा, ही माझी मम्मी. चला तर आज आम्ही मम्मीच्या घरी आलो आहे आणि बाहेर पाऊस पडतो आहे. चला तुम्हाला पावसाचं वातावरण दाखवते. मम्मी आज काय बनवणार आहे? आज तुम्हाला चिकन बनवणार आहे. चिकन बनवणार आहे का? आपल्याकडे तेच असतं ग. आपण कधी पाहुणे आले चिकन बनवतो ना. आपल्याकडे काल बनवली होती पुरणपोळी. पाहुण्याला चाललं होतं ना चिकन म्हणून पुरणपोळी बनवली होती. आपल्या सगळ्यांना नाही आवडत गोड. आपल्याला नाही आवडत पुरणपोळी, आपल्याला फक्त चिकन आवडत. नाहीतर बनवली असते पण आणू तसं काय. चला तर मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. आता बाहेर पावसाचं वातावरण झालंय. आता ही माझी अनुष्का, ही माझी नात. मागच्या वेळेस तिच्या मम्मी बरोबर आली, इथंच राहून घेतलं आणि आता तिला जावंच वाटणार. ती म्हणती मग मी नाही जाणार, मी नाही जाणार. म्हणलं तुला जावंच लागत. म्हणजे मी नाही जाणार आजी. हा ना, चला आता बाहेरचं वातावरण दाखवू आपण. असं हे बघा, हे आमच्या मम्मीच्या घरा पुढचं झाड आहे पिंपळाचं. बघा किती उंच झालं आहे. आता रात्र पण झाली आहे आणि पाऊस पण थोडा 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 चालू आहे. छान 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 छान. तुझी देवांश लई छान आहे. बोलत 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 घो म्हणतो, घे म्हणतो देवांश. चल 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 बबडू बबडू पिल्लू पिल्लू बच्चू बच्चू. हे बघा आमची दीदी मावशी. त्याला ती उशी लावलेली सर माहिती. काय करताय? बसलोय. मजा आहे मग सासरवाडीला. हा ना, आज का चिकनचा बेत आहे. खाणार का? आपलं तर फेवरेट आहे. तुमचं फेवरेट आहे का? फ्राय वगैरे भाजी करू लागे ना मग थोडीशी मदत. त्यातल्या त्यात सासू चहा मस्त भाजी. हा का, मजा आहे मग तुमची. टेस्टी टेस्टी. आराम करायला भेटतय आज. हा चल मग. काय करते दोघी जणी? तेल काढतो. अरे सोपी आयडिया निघाली ना आता. टेन्शनच नाही. असं स्कॉच चालू केला का पटकन तेल निघत. हा ना, पाहिजे तेवढं काढून घ्यायचं. अरे ते दुसरं आणलं होतं ना चौथन. हा ते पत्र्याचा डबा लागायचा हाताला. बरं झालं येत आहे ना मग. आपण बंद करू शकतो असं काय परवडत. हेच परवडत आणि ढाकण पण आहे. ढाकण पण आहे असं लावून ठेवायचं. मला मम्मी स्वयंपाक बनव. चल मम्मी मी बनव का सुक्क? बनव ना तुझ्या हातचं तर घ्या वाटतं. काय ना मसाले मसाले फ्राय बनवते. फ्राय काय दादा पावडर पावडर हा नाही का खाल्ला म्हणते याला. किती चमचे घेतले? दोन चमचे. तीन चमचे. दोन मिरची पावडर चमचे. थोडीशी मिरची पावडर थोडीशीच घ्यायची असं. कारण ते आपल्याला तिखट खायचं असं जास्त तिखट नाही बनवायचं. तिखट नाही बनवायचं. कोथिंबीर मसाला टाकायचं थोडा. कोंबडा मसाला. कोंबडा मसाला.
लेक्चर देऊ का मास्टर जीतन मस्त लेक्चर काय काय घेतले सांगतो धना पावडर घेतली आहे गरम मसाला घेतलाय मिरची पावडर घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली मीठ घेतलंय काय गरम मसाला हा तेच कोंबडा मसाला काय आज तुझ्या मम्मीच्या हात गरम पाणी ठेवा आपल्या सगळ्यांची पद्धत एकच आहे सगळ्यांची सेम होती आपली पद्धती चेंज नाही शिकलंच मम्मी त्या हातून करायला त्यामुळे पद्धत सेमच राहणार पण असंच कोण लागतं गरम पाणी गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकायचं थोडस आधी मसाले परतून घ्यायचे मस्त मासे घेऊन एवढं म्हणतो लय हलू राहिला कॅमेरा माझा जास्त थोडं करतो आता ये बस मसाले टाकून घेतो दे ना पुढे पुढे ये ना अगं पाणी वाचतं मी तसं थांबा आता पाणी सोडायचं परत लावता आहे ना होत आता पाणी चल आता पाणी होतो गरम पाणी वाटायचं हे बघा आता आहे ना ठेवायचं टाकायचे ना वरून कोथिंबीर वरून टाकायची वरून टाकली का तिचा स्वाद चांगला लागतो त्याला टाकली जळून जाते झाले फिर दादा भूक लागली झाले होते था
याला वास नाही आला का? आता नाही वास आला पिल्लूला? मग दादा सर 2 मिनिटं आहे ना पिल्लू? तुझ्या का मावशी कुठे आहे पिल्लू? अरे भाजीचा वास नाही आला पिल्लू तुला आज? आज वास नाही आला पिल्लूला? आज मावशीन भाजी केली पिल्लू झोप. अरे झोप आली ग, झोपा झोपा येते त्या आज मी त्याला झोपून देणार नाही. मावशी आज मी छोट्या बाळाला झोपून देणार नाही. झोपणार आहे मावशी मला झोप आणखी. बर झोपा झोपा, आम्ही तुम्हाला डिस्टर्ब नाही करते. झोपा. ये बघा आमची आजीची तिकडची मांजरची मांजरीला म्यावला पण वास आला काय ती द्या म्हणती बघा. तिला मागती आता गेली ती रुसली ती गेली दिलं नाही तर ती जेवण संपलं का? आता की हडक असले ना ते देवा आपण तिला हडक. आता भाजी बनवून झालेली आहे. सुरेखा भाकरी तापून देती. मी भाकरी भाजते. हे सुक्क झालं. तांबे अमल काकाने आले जेवण करायला बसले. ताट कुठे जे चालणार आहे का? दादा पा खाऊन पिऊन झोपलाय आता. हा काय झालं? जेवण करून घ्या. चला जेवण करून घ्या. चला सपना मावशीला सपना.